आपले या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओ मध्ये आपण एका चौकोनाची रचना करायला शिकूया, ज्याच्या तीन बाजू आणि दोन कर्णांची लांबी दिली असेल. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलो की अद्वितीय चौकोनाची रचना करण्यासाठी पाच मापे माहीत असणे आवश्यक असते, जे चौकोनाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म आणि त्रिकोणाची असमानता यांचे समाधान करतील. ही पाच मापे बाजू, कोन आणि कर्णांच्या संयोजनाने बनतात. आपण पहिल्या स्थितीमध्ये जेव्हा चार बाजू आणि एक कर्णाची लांबी दिली असेल तर चौकोनाची रचना करणे शिकलो आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या स्थितीमध्ये जेव्हा तीन बाजू आणि दोन कर्णांची लांबी दिली असेल तर चौकोनाची रचना करणे शिकूया. तुम्हाला एक असा चौकोन पी क्यू आर एस ची रचना करायची आहे, ज्यामध्ये पी क्यू बरोबर 6 सेंटीमीटर, पी एस बरोबर 5 सेंटीमीटर, आर एस बरोबर 5 सेंटीमीटर, कर्ण पी आर बरोबर 5.5 सेंटीमीटर, तसेच कर्ण क्यू एस बरोबर 7 सेंटीमीटर दिले आहे. तुम्ही याची रचना कशी करणार? चला सुरू करूया. सर्वात प्रथम आपण एक कच्ची आकृती काढून घेऊया, जी अशा प्रकारे दिसेल. जसे तुम्ही मागच्या इयत्तेत त्रिकोणाची रचना करणे शिकला आहात, तर तुम्ही सांगू शकता का की तुम्ही कोणत्या कसोटीच्या मदतीने त्रिकोण पी आर एस ची रचना करू शकता? हो, कारण आपल्याला त्रिकोण पी आर एस च्या तीन बाजूंची पी एस, पी आर आणि आर एस ची लांबी दिली आहे, म्हणून बाजू 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 कसोटी वापरून त्रिकोणाची रचना करू शकतो. सर्वप्रथम कर्ण पी आर बरोबर 5.5 सेंटीमीटर काढूया. आता पी ला केंद्र मानून 5 सेंटीमीटर त्रिज्येचा एक कंस काढा. आता आर ला केंद्र मानून 5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आणखी एक कंस काढा. दोन्ही कंस जिथे छेदतात त्या बिंदूला एस नाव द्या. अशा प्रकारे आपण त्रिकोण पी आर एस काढला आहे. आता आपण हे शोधू शकता का की बिंदू क्यू कुठे असेल? चला शोधूया. कारण आपल्याला प्रश्नामध्ये बाजू पी क्यू आणि क्यू एस ची मापे दिली आहेत, म्हणूनच आपण प्रथम बिंदू एस ला केंद्र मानून 7 सेंटीमीटर त्रिज्येचा एक कंस आणि मग बिंदू पी ला केंद्र मानून 6 सेंटीमीटर त्रिज्येचा कंस काढू. जे छेदल्यावर आपल्याला छेदन बिंदू क्यू मिळतो. पी क्यू, आर क्यू आणि क्यू एस जोडा. पी क्यू, आर क्यू आणि क्यू एस ला जोडून आपल्याला एक चौकोन पी क्यू आर एस मिळेल, जो एक इच्छित चौकोन आहे ज्याची रचना आपल्याला करायची होती. आज या व्हिडिओमध्ये आपण तीन बाजू आणि दोन कर्णांची लांबी दिली असेल तर चौकोनाची रचना कशी करायची ते शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहूया.